राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतात पाटील पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या मागे भाजप आणि शिवसेना, विशेषतः भाजप, जास्त मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. सर्व मार्गांचा अवलंब करून आमचे नेते खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या भीती, वेगवेगळ्या एजन्सीजच्या भीती आणि दडपण आणण्याचा प्रयत्न चालू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राने भाजपला मतं दिल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची गरज का लागते हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आज निर्माण झालेला आहे. आणि तुम्हाला एवढी सत्ता असताना दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांच्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तर जनतेने यांना आशीर्वाद दिले असते. दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपला पक्ष वाढवण्याची आजही भाजपला गरज आहे. याच्यातच भाजप किती कमकुवत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. मला वाटतं की वेगळी कारणं वेगळी लोक जाताना देत आहेत. शेवटी सत्तेकडं जात असताना सत्तेचा आशीर्वाद असावा आणि आपण राजकीयदृष्ट्या जिवंत राहावं असा जर काहींचा प्रयत्न असेल तर त्याला तुम्ही किंवा मी कोणी सोडू शकत नाही, वाचवू शकत नाही. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असे जेव्हा जेव्हा पक्ष बदलण्याचं काम झालं त्यावेळी जनतेने त्या लोकांना धडा शिकवलेला आहे. आपण जी नावं घेतली त्यातली एक दोन नावं की त्या मार्गावर आहेत हे आम्हालाही माहिती आहे, परंतु मला खात्री आहे की त्या भागातली जनता त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवेल.